तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर स्वागत आहे आपलं. आज आपल्याला गाडीचे ब्रेक किट, तर आपल्या गाडीचे ब्रेक लागत नसेल किंवा ब्रेक कमी लागतात किंवा ब्रेक मारल्यानंतर पण ब्रेकचा जो पॅन्डेल तो खाली खाली जातो, तो का जातो हे तुम्हाला आज दाखवणार आहे. तर आपलं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे टू स्ट्रोक गाडीचे ब्रेक किट, टू स्ट्रोक म्हणा किंवा फोर स्ट्रोक गाडीचं जे ब्रेक किट आहे ते आज चेंज करायचं आहे. तर बरेच आपले जे गाडी चालक असतात त्यांना गाडी चालवताना ब्रेक कमी लागतात, तर काय प्रॉब्लेम होतो, कोणचं किट बदलायचं आहे ते आज तुम्हाला दाखवणार आहे व कशा पद्धतीने बदलायचं. तर मी अनिल बागल तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करते. नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ आवडला तरी कमेंट करा, तुम्हाला काय अडचण असली तर. चला व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, आपले गाडी चालवताना ब्रेक हा खूप महत्त्वाचा एक भाग आहे. तर बरेच रिक्षाचालकांना हे माहीत नसतं का ब्रेक किट कोणत्या बाजूचे गेले, पुढचे गेले का पाठीमागचे, हे आपल्याला फिटरकडे गेल्यानंतर किंवा आपण स्वतः गाडी चालवताना जर लक्षात आलं तर आपलं जर चांगलं आहे मित्रांनो. तर ब्रेक किट खोलताना लक्षात ठेवा, आपलं ब्रेक ऑइल जर चांगलं असेल तर एक स्पेअरमध्ये बाटली ठेवा, त्याच्यात ते ऑइल काढून घ्या. त्याच्यानंतर आपला जे ब्रेक ऑइलचा ड्रम आहे तो व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या, कारण मध्ये खूप घाण असते, म्हणजे भर असते ती काय ब्लॅक कलरची. ती तुम्हाला बरेच दिवस झाले आपण ब्रेक वारंवार वापर केल्यामुळे आपला खराब होतात आणि ते मध्ये असलेली गांधी स्वच्छ होत नाही. बाकी जर मधल्या पिष्टाने ब्रेक किट व्यवस्थित काढून घ्या. तर बरेच जण ब्रेक कड दुर्लक्ष करतात व अपघात होतात, आपल्याला तसं नाही करायचं मित्रांनो. ब्रेक किट कमी ओरिजिनल जर टाकलं 100-150 येऊन जातं, जे बजाज कंपनीचं ओरिजिनल. बरेच जण हे स्वस्तातलं आणि कमी किमतीचं टाकतात आणि ते खराब होतात व आपल्या अपघात होण्याची शक्यता वाढते. आणि खोलताना याची काळजी घ्यायची मित्रांनो, का आपले जे ब्रेक किट आहे व्यवस्थित स्प्रिंग वगैरे पिस्टन हे स्वच्छ पुसून व धुवून घ्या, म्हणजे नंतर व्यवस्थित वर्क करतील व खराब होणार नाही. खोलताना याची काळजी घ्यायची. बाकीच्या जे नवीन ब्रेक किट साईडला ठेवा, नवीनचे खोलल्यानंतर छोटे छोटे जे रबर वायसर जे पण आहे ते व्यवस्थित एक साईडला ठेवा आणि त्या पाण्याने धुवून घ्या. आपला जो ऑइल जिथे टाकतो ड्रममध्ये त्या पूर्ण स्वच्छ धुतल्यानंतर पुसून घ्या कपड्याने आणि मग फिटिंग करा, जेणेकरून आपले ब्रेक किट व्यवस्थित वर्क करतील. पाण्याचा मुद्दा असाच का मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला लक्षात येत नाही का नक्की कोणतं ब्रेक किट गेलेलं आहे, पुढच्या बाजूचं ब्रेक किट गेलं का पाठीमागच्या व्हीलचं ब्रेक किट गेले, कारण ब्रेक किट तिन्ही व्हीलला असतं आणि एक आपला जे ब्रेक मारतो तिथं पण किट असतं. हे ब्रेक किट चेंज करताना आपल्याला ब्रेक ऑइल टाकल्यानंतर आपल्याला त्या आपल्या गाडीतला जो ब्रेकचा इथून एअर असतो जो ऑइलमध्ये तो पण काढून घ्यायचा आहे मित्रांनो. कारण काय होतं, आपण कधी कधी लक्षात येत नाही आपल्याला आपण ब्रेक ऑइलचं काम केलं आहे आणि ब्रेक ऑइल टाकल्यानंतर ब्रेक लागत नाही. मित्रांनो, आपलं हे ब्रेक किटचं काम तर चालूच राहणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला, कसे ब्रेकचं काम चालू आहे याबद्दल तुम्ही मला सांगा. जर तुमच्याकडं काही नवीन काही आयडिया असेल तर ती मला शेअर करू शकता किंवा कमेंट करू शकता. बऱ्याच जणांना टू स्ट्रोक फोर स्ट्रोकचे कामं करायला टाळाटाळ करतात, पण असं काही नाही मित्रांनो. फोर स्ट्रोक गाडी, टू स्ट्रोक गाडीचे ब्रेक किट, ब्रेक लाईनर, आता जे नवीन आलेले सगळ्यांचे सेम आहे. जे जुने गाड्यांचे आता ब्रेक लाईनर तर बहुतेक वापरते नाही, हे खूप दिवस चालतात. ब्रेक किट हे खूप चांगल्या पद्धतीचे नवीन जे आलेले हे जे ब्रेक किट तिन्ही व्हीलला असलेली जी आपले ब्रेक मारल्यानंतर गाडी व्यवस्थित थांबते व बरेच जण पाठीमागचेच ब्रेकचा वापर करतात आणि पुढच्या व्हीलचं जर ब्रेक ऑइलचं पाईप काढून ठेवतात, तसं करू नका मित्रांनो. कारण ब्रेक लावल्यानंतर गाडी पलटी होती आणि आपल्याला गाडीचं नुकसान होतं व आपलं बी नुकसान होतं. तुम्ही बहुतेक रिक्षाचालकांकडं बघितलं असेल का पुढचा जो ब्रेक पाईप आहे तो काढून ठेवतात, आणि म्हणजे ब्रेक ऑइलचा पाईप जो काढून ठेवतात फक्त पाठीमागचे दोन वर्क करतात. तर मित्रांनो, आपलं हे काम झालेलं आहे. ब्रेक ऑइल टाकून आता आपल्याला फक्त गाडीचा ब्रेक ऑइलचं जो एअर असतो तो काढून ब्रेकची सेटिंग करायची आहे. तर बाकीचे मी तिन्ही व्हीलचे चेक झालेले आहे, बाकी तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त आता एअर काढायचं बाकी आपल्याला. म्हणजे आपले ब्रेक किटचं आणि ब्रेक ऑइलचं काम झालेलं आहे, म्हणजे आपले ब्रेक व्यवस्थित वर्क करत आहे हे चेकिंग पूर्ण झालेली. मित्रांनो, तुमच्या लक्षात आला असला हा व्हिडिओ, आता ह्या खालच्या बाजूने बघून घ्या, तुम्हाला ब्रेक ऑइल टपकतं आहे, म्हणजे ऑइल व्यवस्थित आहे. हे नवीन ऑइल टाकलेलं आहे मित्रांनो, फिटिंग व्यवस्थित झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा, मी अनिल बागल तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवेल. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओसाठी.